प्रस्तावित केलेले आहे. तरी दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. केडंबे संघाने आपले सलामीचे फलंदाज आपल्यासाठी मॅच थांबलेली आहे. तरी केडंबे संघाने आपल्या सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानावरती पाठवायचे आहेत. दोन्ही पंच या ठिकाणी मैदानावरती आहेत. केडंबे संघाचा या ठिकाणी 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु अजूनही बीसीसी करंजेचे तर या ठिकाणी आपल्याकडे साहेब उपस्थितच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. केड आहे ना इथे बाबा, आलाय तुमचा. हा, या ठिकाणी केडंबे संघाने आपले सलामीचे फलंदाज सुधाकर लोहार तर कंपल्सरी आहेत. येस कन्स्ट्रक्शनचे मालक सुधाकर लोहार आणि विजय या ठिकाणी सलामीची फलंदाजी स्वीकारतील. बीसीसी करंजे यांनी आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. आणि या ठिकाणी आमच्या गावचे ग्रामस्थ श्रीयुत दत्तात्रय धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षात यायचं आहे. दोन्ही संघ आलेत ना? दोन्ही बीसीसी करंजे यांनी कृपया सहकार्य करायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरित सजवून घ्या. करायचं का नियोजन? हे बघ टायमिंग टाकलेली वही कुठे? इतर इथे दोन्ही संघांना या सूचनेकडे लक्ष असतं. मित्रांनो, तुम्हाला एक डाव 20 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. मॅच 4 षटकांची असेल. जर तुम्ही या टाइमचं उल्लंघन केलं, वेळेचं जर उल्लंघन केलं, तर 2 धावांची मित्रांनो पॅनल्टी असेल. एक डाव मला वाटतंय 40 मिनिटांपेक्षा जास्ती होतोय आणि तुम्हाला एक डाव 20 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. टाइम तुमचा लावला जाईल या ठिकाणी. आणि या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी जावली संघाचे जावली असोसिएशनचे मेंबर्स आहेत दोन्ही संघांमधले दोन्ही कर्णधार, त्यामुळे त्यांना नियमांची तर अंमलबजावणी ही करावीच लागेल. त्यांनीच ठरवलेले हे नियम आहेत, त्यामुळे त्वरित सामना सुरू करून घ्यायचा. आणि 12:10 झालेत मित्रांनो, परफेक्ट तुम्हाला 12:30 पहिला डाव संपवायचा आहे, याची नोंद तुम्ही घ्या. आणि त्यानंतर मात्र मॅच कडे वळा. ज्या संघाकडून मॅचला विलंब होईल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल अशी आयोजकांकडून सूचना आली. आता मात्र वेळ झाली 12:10 आणि तुम्हाला मॅच संपवायचे 12:30. या वेळेचं तुमच्या वरती बंधन आहे. त्यानंतर मात्र तुम्ही तुमचं खेळाचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवा. तर गोलंदाजी मार्क वरती निलेश विल्लारे रफ्तारचा राजा, तर फलंदाजी मार्क वरती 2 फलंदाज केडंबे संघाकडून आतमध्ये दाखल झाले. सुधाकर आणि विजय हे 2 स्टार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी दत्तात्रय दादू धनावडे यांचा सत्कार या ठिकाणी रणजित धनावडे करतील. तो नाही ठेवणार. गाडी चमकते त्याला. तर जाऊया मॅच. तर स्ट्राइक वरती फलंदाज सुधाकर, गोलंदाजी मार्क वरतून पहिला चेंडू अतिशय वेगवान खोलवर टप्प्याचा चेंडू. बघा या खेळाडूचा टान्स रिदम अतिशय चांगला आहे. जेव्हा पॉपिंग क्रीज मध्ये जातो एक लँडिंग पोझिशन देखील खूप महत्वाची असते. अतिशय एक लेदर क्रिकेटला साजेशी गोलंदाजी हा निलेश भिल्लारे कळतो. आणि त्या जोरावरती आपण बघतो की या खेळाडूकडे पेस भरपूर आहे. तर विजय सज्ज होतोय फलंदाजी मार्क वरती. मित्रांनो, वेळेचं बंधन तुम्हाला आहे. एक ओव्हर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये संपवायचे. उजव्या एसटी बाहेरचा चेंडू, खूप वेगवान चेंडू. इथे मात्र डॉट बॉल असणार आहे. खेळण्याचा प्रयत्न फसतोय. आणि अतिशय आपण बघितलं गेली की जेव्हा जेव्हा निलेश भिल्लारे गोलंदाजी मार्क वरती येतो तेव्हा नक्कीच पूर्ण जोर हा पेस वरती लावतो.
आणि पेस चांगले असल्यामुळे याला चांगली उसळी देखील मिळते आकुट टप्प्याला आणि त्याच्या जोरावरती हा फलंदाजांना फसवतो. चेंडू हवेत कव्हरच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठमोरा करणार राजेश तोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत धावफलकावरती दोन धावा. म्हणजे निलेश भिल्लारच्या विरोधात जर तुम्हाला प्रहार करायचा असेल तर टायमिंग तुमचं अफलातून पाहिजे कारण या खेळाडूकडे पेस आहे आणि समोर पेस असेल तर तुमचं टायमिंग विरुद्ध बाजूने चांगला असेल तर एक चांगला स्ट्रोक बॅटच्या माध्यमातून येऊ शकतो. नक्कीच आपण चर्चा करूया. ती मॅच झाली होती जेव्हा सचिन तेंडुलकर यांच्या नाकाला जाऊन बॉल लागला होता आपण चर्चा नक्कीच करूया. स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरतून खेळून काढलाय चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोन मध्ये धाव फलकावरती आणखी एक धावांकित होते चार धावा धाव फलकावरती आतापर्यंत धाव फलक शिवपोटचे दोन चेंडू प्रगती पदावरती. आणि आज आपण पाहतो की ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते मॉडर्न टेनिस डॉट इनच्या माध्यमातून अतिशय चांगली वेबसाईट आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. एक चांगलं प्रक्षेपण रिव्हर्स शॉटचा प्रयत्न इथे मात्र काय झालं दाद मागितली जाते परंतु चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एका धावीसाठी. तर नक्कीच त्यांचं आभार मानावे लागतील. अतिशय चांगली क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून चांगलं टीम वर्क पाहायला मिळते. विनय पाटील असतील सोहम पाटील असतील विकेश पाटील असतील अतिशय चांगली भूमिका त्यांची या मॉडर्न टेनिसच्या माध्यमातून. अतिशय चांगली भूमिका यष्ट्यांच्या पाठीमागे चोख. तर सुशांत यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय चांगली चोख भूमिका आणि एवढ्या पेसला देखील हा यष्ट्यांना चिटकून गोल एसटी रक्षण करतोय. तर मला धावफलकावरती जायचंय. निलेश भिल्लारेचं पहिलं षटक संपलं आणि धावफलकावरती धावा लागल्या पाच धावा. खरोखरच निलेश आपण एसटी रक्षकाचं जे या ठिकाणी आयोजन मांडलं एसटी रक्षक हा समोरून मॅच पाहत असतो आणि एसटी रक्षक हा खूपच महत्वाचा किरदार त्या ठिकाणी आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. एसटी रक्षकाचं जबाबदारी ही मला वाटतं कर्णधारानंतर एसटी रक्षकच हा समोरूनच मॅच पाहत असतो त्यामुळे तो अतिशय महत्वाचा घटक आहे क्रिकेटचा. निलेश अगदी बरोबर किरण कारण जेव्हा एसटी रक्षण जेव्हा आपण बघितलं की आता मात्र सुशांत करतोय परंतु जेव्हा जेव्हा एसटी रक्षण ज्याच्या खेळाडूंनी केलं त्या मात्र समोरची दिशा त्याला संपूर्ण दिसत असते. अगदी खरोखर आपण पाहिलं जे वक्तव्य आपण किरण यांच्या माध्यमातून पाहिलं अतिशय खरोखर कारण दुसऱ्या संघाना एक बोललं तरी वागवं ठरणार नाही. चेंडू येऊ दिला हलक्या हाताने सन्मान दिला कारण त्याला माहिती आहे की कोणता क्षेत्ररक्षक कुठे ठेवायचा आहे कोणता क्षेत्ररक्षक थोडासा वाईड झाला हा फलंदाज कोणत्या दिशेला खेळणार संपूर्ण माहिती आणि संपूर्ण ओळख त्या खेळाडूकडे असते तो म्हणजे यष्टी रक्षक. आत्ताच आपण पाहिलेली मॅच आहे न्यूझीलंड विरुद्ध जे आपला सामना झाला आता इंडियामध्ये तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की महेंद्रसिंग धोनी हे आपल्या गोलंदाजाला वारंवार सूचना जे करत होते ते आपल्याला नामांकित या ठिकाणी केल्या होत्या आपल्याला वारंवार तो सूचना देत होता असं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण पाहिलं की एसटी रक्षक तेवढाच महत्वाचा खेळाडू आहे खेळाडू टीम मधला. हॅलो माइक चेक. अतिशय खरोखरच एसटी रक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते जरी भारतीय संघाचे संघनायक महेंद्रसिंग धोनी नसेल तरी पण देखील किती महत्वाची भूमिका संघनायकाच्या माध्यमातून म्हणजे यष्टी रक्षक असेल आणि माजी संघनायक महेंद्रसिंग धोनी यांची पाहायला मिळते. येऊ दिला चेंडू आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो क्रिकेटमध्ये नवीन नवीन संघनायक आले तेव्हा तेव्हा महत्वाची साथ हे जुन्या खेळाडूंची त्यांना लाभते हे तितकंच महत्वाचं सांगायचं झालं. ज्या ज्या पद्धतीने आपण पाहिलं की महेंद्रसिंग धोनी भारतीय संघामध्ये आले महत्वाची साथ सचिन तेंडुलकर असेल राहुल द्रविड असेल यांची साथ खूप महत्वाची लाभली. म्हणजे ज्या ज्या वेळेस क्रिकेटमध्ये नवीन नवीन कॅप्टन्स आले तेव्हा त्यांना एक मोठ्या खेळाडूंची साथ खूप मोठी लाभली. यस इथे मात्र काय झालं डिक्लेअर स्वरूपाची धाव
कारण त्या खेळाडूंकडे अनुभव खूप मोठा असतो आणि त्यांना देखील माहित असतं की कोणत्या वेळेस कोणता गोलंदाज पोषक ठरू शकतो. ते जाऊन स्वतः संघनायकाकडे सांगतात की या गोलंदाजाला तू गोलंदाजी मार्क वरती आण, नक्कीच यशस्वी होशील. आणि असं महेंद्रसिंग धोनीच्या पाठीमागे देखील पाहायला मिळालं. कित्येक वेळा मोलाचे सल्ले महेंद्रसिंग धोनीने सचिन रमेश तेंडुलकर सरांकडून देखील घेतले. जेव्हा मला वाटते 2011 फायनलची मॅच आठवते, त्या मॅच मध्ये महत्वाचा सल्ला दिला होता सचिन तेंडुलकर यांनी, जर उजव्या हाताचा फलंदाज बाद झाला तर मात्र उजव्या हाताचाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा, जर डावखुरा फलंदाज बाद झाला तर डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा अशी सूचना सचिनने मात्र महेंद्रसिंग धोनीला दिली होती. आणि 2011 वर्ल्ड कपचा जर चर्चा सुरू ठेवली तर मात्र 2011 वर्ल्ड कपची संपूर्ण मॅच वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी बघितली नाही, हे तितकंच महत्वाचं. जेव्हा ते बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परतले त्यानंतरची मॅच वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकरने एकही चेंडू बघितला नाही. जेव्हा मात्र शेवटच्या चेंडूवरती महेंद्रसिंग धोनीने जो षटकार मारला त्या षटकारावरती जो जल्लोष झाला तिथून हे दोन खेळाडू उठले आणि मैदानाच्या आतमध्ये धावत गेले, हे तितकंच महत्वाचं. म्हणजे शेवटची वर्ल्ड कपची मॅच, म्हणजे जे सचिन तेंडुलकरच्या जीवनातला शेवटचा वर्ल्ड कप तो त्यांनी पाहिला नाही शेवटची मॅच, हे तितकंच महत्वाचं. नक्की चर्चा करूया का पाहिला नाही. ये चेंडू येऊ दिला, हलक्या हाताने ढकलला. बघा क्रिकेट आपण टीव्हीवरती देखील बघत असतो आणि टीव्हीवरती क्रिकेट बघताना आपण काय म्हणतो की नाही नाही मी 40 षटक संपल्याशिवाय उठणार नाही, हा फलंदाज जोपर्यंत बाद होणार तोपर्यंत मी जेवणार नाही, म्हणजे असे आपण एक भ्रम मनामध्ये बांधत असतो. आणि सचिन तेंडुलकरनं देखील तिथे एक मनामध्ये ठरवलं होतं की शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही या मॅचचा तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही. आणि त्या जोरावरती पाहिलं गेलं की वीरेंद्र सहवागला देखील सांगितलं की लाला तू देखील इथून उठायचं नाही. वीरेंद्र सहवागला क्रिकेटमध्ये लाला नावाने ओळखलं जायचं. धाव फलकावरती जाऊया, चर्चा अनेक सुरू ठेवूया. 10 धाव फलकावरती. आणि असे भ्रम आपण जेव्हा जेव्हा बांधतो त्यामुळेच क्रिकेट मोठं होत जातं. मित्रांनो क्रिकेट बद्दल असलेलं प्रेम पाहायला मिळतं. धाव फलकावरती पुन्हा एकदा जाऊया. षटक क्रमांक दुसरं संपलं, 10 फलकावरती. तर आपण चर्चा करतो सचिन रमेश तेंडुलकर सरांबद्दल, ज्यांनी शेवटचा वर्ल्ड कपची मॅच पाहिली नव्हती, वीरेंद्र सहवागला देखील पाहू दिली नव्हती. असंच एक चित्र घडलं होतं, ते म्हणजे रणजित सरांना विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, वेळेचं बंधन आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला खूपच लवकरात लवकर या ठिकाणी सामने संपवायचे आहेत. नक्कीच हे पहा, नक्कीच या ठिकाणी आपल्या क्रिकेट क्षेत्राचे देव सचिन रमेश तेंडुलकर याच्याविषयी जे आपल्याला मार्गदर्शन करतायत ते निलेश खूपच सुरेख असं या ठिकाणी आपल्याला माहिती या ठिकाणी पुरवतात. ते निलेश मरडेकर, मॅन फ्रॉम ओझरे. निलेश चेंडू येऊ दिला, बघा यानंतर मात्र ग्लान्स केलाय धाव फलकावरती, एक धाव जुळली जाईल. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्क वरती. आणि आपण चर्चा करत होतो की ती मनामध्ये जो भ्रम आपण बांधतो, एक इच्छा व्यक्त करतो, ती इच्छा एक सांगायची राहिली की सौरभ गांगुली दादा पार्टनरशिप बिल्डअप होत होते एका टेस्ट क्रिकेटमध्ये, ती म्हणजे राहुल द्रविड आणि विवेस लक्ष्मणची. इथे मात्र बघा चेंडू अंगाला भेटतोय आणि एका साईडच्या कॉर्नर वरतून मॅच बघत होते सौरभ गांगुली दादा स्टेडियमच्या एका कॉर्नर मधून आणि पाय स्टँड वरती ठेवले होते. जोपर्यंत ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होती तोपर्यंत त्यांनी पाय खाली काढला नाही आणि मॅच एंड ऑफ द मॅच संपली आणि त्यानंतर ज्यांनी पाय खाली ठेवला अतिशय त्यांना त्या पायावरती उभं राहायला येत नव्हतं कारण पायामध्ये अतिशय मुंग्या येत होते. म्हणजे क्रिकेटमध्ये असे असे भ्रम बांधले जातात आणि इच्छा मनामध्ये बांधली जाते की मी मॅच संपेपर्यंत उठणार नाही, हा फलंदाज जोपर्यंत बाद होणार नाही तोपर्यंत उठणार नाही. बघा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीव्हीवरती जेव्हा टेलिव्हिजनवरती पाहत असतो जेव्हा आपले आई कधीतरी काहीतरी मध्ये करायला येते आपण काय म्हणतो आईला की तू मध्ये येऊ नको इथे मात्र फलंदाज बाद होईल. म्हणजे असे अनेक किस्से आपल्या घरात देखील घडत असतात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील घडले, हे तितकंच महत्वाचं. अनेक किस्से आहेत, अनेक गवसनी घालूया आजच्या दिवसामध्ये, चर्चा अनेक असतील. धाव फलक्यावरती पहिल्यांदा जाऊया, या मॅचकडे वळूया. मॅच खूप
बारा धावा धावफलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना थोडस आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चर्चा करत असताना मॅच पासून कुठेतरी आपण लांब जात होतो. धावफलकावरती बारा धावा असताना हा टाकलेला चेंडू निर्धाव. या ठिकाणी निलेश आणि सौरभ गांगुली यांचं आठवण करून दिली आणि आपल्या समोरच फलंदाज येस कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वात सुधाकर हे आपल्याला थोडेसे एका अँगलनी सौरभ गांगुलीच असल्यासारखे वाटतायत. निलेश यस आणि मोठा फटका फेकून दिलाय चेंडू सरळ सा धावांसाठी षटकार. डीजे तुम्ही थांबू नका या. तर बघा सहा धावांची मोहर लागली. अतिशय चांगला फटका बॅटच्या मिडल ऑफ द बॅट हा चेंडू घेतला. चेंडू येऊ दिला इनकटरचा मारा होता सचिनचा आणि त्या चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट चेंडू सीमारेषा पार. सहा धावांसाठी षटकार. अतिशय चांगली फलंदाजी निर्णायक मुवमेंटला शेवटच्या टप्प्यामध्ये जितके जितके धावा वाढवता येतील केडमे संघाला तेवढ्याच वाढवाव्या लागतील. कारण आपण पाहिलं की दोन षटका अखेरीस धावा खूप कमी धाव फलकावरती लागल्या होत्या त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणामध्ये हात खोलतायत 18 धावा धाव फलकावरती. बघा चेंडू अंगाला भेटतोय पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आज मात्र बघा नावाला साजेशी खेळी करू शकत नाही तितकंच महत्वाचं. तर तीन षटकांचा खेळ संपला. चौथं षटक प्रगतीपथावरती असणाऱ्या या मॅचचं तीन षटक अखेरीस धाव फलकावरती आपण पाहतोय. एक गडी बाद धावा लागल्या 18 धावा. चला सहकार्य करा कृपया लगेच लगेच सुरू करा मॅच. तर सुधाकर आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सुधाकर फलंदाजी मार्क वरती असणार आहे. स्टार खेळाडू आहेत नावं मोठी आहेत या जावली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आज नावाला साजेशी केडंबे संघाला खेळी करावी लागेल कारण समोर संघ बीसीसी करंजय ज्यांनी मात्र 2019 असेल सुरुवात आपण बघितलं की मात्र यशाने सुरुवात केली. आज ताकद त्यांचं यश सुरू आहे या टुर्नामेंटमध्ये. म्हणजे ज्या ज्या टुर्नामेंट खेळत आहेत त्या त्या टुर्नामेंटमध्ये यांनी अध्यमान मिळवलेत. चेंडू येऊ दिला अंगाला भेटतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू सरळ जातोय. गोलंदाज अजय शेवटचं स्लॉग ओव्हरचा षटक आपल्या नावी घेऊन येतोय. तर आपण पाहतोय की खुलं क्षेत्ररक्षण एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे एक लॉंग ऑफ आहे एक लॉंग ऑन आहे एक वाईडिश डीप मिड विकेट एक वाईडिश डीप स्क्वेअर लेग एक मिड ऑफ एक मिड ऑन एक शॉर्ट स्क्वेअर लेग पॉइंट तैनात. फटका खेळलाय मिडल ऑफ द बॅट येस अफलातून फटका सरळ फेकून दिला ताकतीच्या जोरावरती. सहा धावांसाठी हवाई मार्गाने पाठवलेला हवाई मेल षटकार. खूपच सुरेख असा मारलेला षटकार सुधाकर यांच्या रूपात. अतिशय सुरेख असा षटकार या ठिकाणी सुधाकर यांचा. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती आहे 25 एक बाद 25 या धावसंख्येवरती खेळते केडंबे. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो सुधाकर. सुधाकर आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी खूपच सुरेख असा चेंडू अजय याचा खूपच सुरेख अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा समोरून मारा करेल तो अजय. अजय याचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. अजय त्याला मारा करेल तो सुधाकर. खूपच सुरेख उडवटवल्या चेंडू आणि हा जेल बाद होण्याची शक्यता आणि हा जेल बाद दुसरा धक्का मिळतो सुधाकरच्या रूपात या ठिकाणी केडंबे संघाला. आणि पुन्हा फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी त्यांचे बंधू धना गोवर्धन लोहार या ठिकाणी त्यांची धुरा सांभाळण्यासाठी मैदानावरती जात आहेत. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी धना. अतिशय नावाजलेला फलंदाज केडंबे संघाकडून महेश. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. बीसीसी करंजेकडून गोलंदाजीचा मारा करेल तो अजय. अजय याचा पुढील चेंडू. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी अजय. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी वारंवार बदल करतायत करंजे संघ. खूपच सुरेखाचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. अजयाचा पुढचा चेंडू उंच गेलेला चेंडू. पाहूया काय होत आहे ते. यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावीसाठी धावत आहेत
आणि दोन धावा देखील पूर्ण. या दोन धावांच्या भरीबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होती 27, दोन बाद 27 या धावसंख्येवरती खेळते केडंबे. आणि हा शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकेल तो अजय. अजय याचा पुढील चेंडू पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. अजय खूपच सुरक्षेच्या दिशेने तडकवलेला चेंडू, यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि दोन धावा देखील पूर्ण आणि तिसऱ्या धावची आणि ही चोरटी धाव घेताना दिसत आहेत अजय. शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष या ठिकाणी समाधान उमळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डीतर्फे हार्दिक असं स्वागत आणि त्यांचा सत्कार करतील रणजित धनावडे. या ठिकाणी केडंबे संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आपला वेळ खूपच कमी आहे, आपल्याकडे अवघे 10 मिनिटं फक्त आपल्याकडे आहेत. कृपया त्वरित सामना सुरू करून घ्यायचा आहे. पंच विजय धनावडे यांनी सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपले स्वयंसेवक इथे असतील. त्यांनी या ठिकाणी स्वयंसेवक अमर धनावडे यांनी या ठिकाणी अमर धनावडे स्वयंसेवक अमर धनावडे यांनी या ठिकाणी ग्राउंडची आखणी करून घ्यायची आहे. पंचांना या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित नवी मुंबई प्रथमच या ठिकाणी शहीद जवान अशोक धनावडे स्मृती चषक या ठिकाणी आपण भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा भरवलेल्या आहेत. प्रथम पारितोषिक या ठिकाणी नितीन कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी तर्फे हार्दिक असं स्वागत. आणि त्यांचा त्याचप्रमाणे विकी पार्टे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सचिन रवले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत. या ठिकाणी प्रथम पारितोषिक 50,001 छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक आहे 25,001 माननीय श्री ज्ञानदेवधीर रांजणे साहेब यांच्याकडून आहे. तृतीय पारितोषिक 15,001 श्री सुरेश वाडकर साहेब यांच्याकडून आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पंचांनी सामना या ठिकाणी त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. मला वाटत पहिलाच गोलंदाजीची धुरा सांभाळेल तो धनाजी लोहार. अमर धनावडे अमर तो बॅच लाव बॅच इकडे. निलेश
धन्यवाद किरण. तर जाऊया विद्यमान मॅच कडे, जी मॅच रंगते केडंबे वर्सेस बीसीसी करंजे. तर केडंबे संघाने प्रथम फलंदाजी करताना आव्हान ठेवलंय बीसीसी करंजे संघासमोर. 31 धावांचं आव्हान आणि त्याचा पाठपुरा करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, रणजित पवार आणि नॉन स्ट्रायकर एंड आपण पाहतोय. दोन फलंदाज सत्यम आणि रणजित. पहिला चेंडू येऊ दिला, अतिशय चांगला फटका मला वाटतोय. चेंडू सरळ जातोय, सीमा रेषा तोडून फोडून भेदून जातोय. चार धावांसाठी या ठिकाणी ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी खामकरवाडी संघाचा कर्णधार तसेच माते बुद्रुक संघाचा कर्णधार या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आणि आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. खामकरवाडी संघ आणि कोण माते ना माते संघाने आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिकाचं स्वागत विनंती असेल आणि संघाला की टीम मीटिंग. मित्रांनो थोडीशी घ्या, एक मिनिटांची वेळच बंधन आहे आपल्याला, आम्ही रोखू शकणार नाही तुम्हाला टीम मीटिंग घेण्यासाठी. एकच धाव का संदीप शेडगे यांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला केडंबे संघाकडून एक छोटासा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुधाकर लोहार यांचे चिरंजीव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुरेख असं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले सुदर्शन लोहार या ठिकाणी, विलास कांबळे उर्फ कॅलेस केडंबे संघाचा धुरंधर फलंदाज, सॉरी केडंबे नाही माते संघाचा, आणि हा चौकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी रणजित धनावडे घेतील. तर निलेश त्या बारक्या खेळाडूचं आपण भरभरून कौतुक करावं असं मला तरी वाटतंय. नक्कीच कौतुक केलं पाहिजे कारण एवढ्या कमी वयात मैदानावरती उतरतोय, हे कौतुकास्पद आहे आणि नक्कीच कौतुक त्या खेळाडूचं करावं लागेल. कारण तर कोणतंही भय मनात न घेता मैदानाच्या आतमध्ये आलाय, कारण बघा एवढा लहान खेळाडू आहे, चेंडू लागू शकतो तरी देखील ती जोखीम पत्करण्यासाठी तो खेळाडू सज्ज आहे. आणि नक्कीच आपण बघतोय की थर्ड स्लिपला त्याला ठेवला तिथे, मात्र थर्ड स्लिप आणि गलीच्या मध्ये जी जागा असते त्या जागेमध्ये हा खेळाडूला क्षेत्ररक्षण करण्यासाठी ठेवलाय, म्हणजे ती जोखीम घेण्यासाठी हा खेळाडू सज्ज मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम केडंबे संघाचा एक लहानसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्वर्सला खेळला, अतिशय चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये. मोहर लागते एक धावांची, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची जोडी आहे करंजे संघाकडून पाहिलं तर, एक मोठी लाईनअप बघितली त्यांची फलंदाजीची, एक चांगली लाईनअप आहे. म्हणजे जेवढ्या लवकर केडंबे संघ विकेट मिळवतोय तेवढी मात्र मॅच त्यांच्याकडे खेचून आणू शकतो. या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी दोन धावा, नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आपले तर तीन चेंडू आठ धावा धाव फलकावरती. आता मात्र देखील व्हाइट बॉल पाहायला मिळतो, यस पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत. व्हाइट बॉल अभांतर धावेमध्ये आणखी एक भर पडते. धनाजी गोलंदाजी मार्क वरती, बघा फटका खोदून काढलाय, लोअर फुल टॉस होता त्याला मात्र सरळ मोहर लावले आणि मोहर देखील लागते चौकाराशी. बघा एवढ्या खोलवर टप्प्याला देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चार धावा अंकित होत आहे, धावफलक आता मात्र जात आहे 13 या आकड्यावरती. या ठिकाणी माते बुद्रुक संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आणि या ठिकाणी जिंकलेला आहे. तरी माते बुद्रुक संघाने आपलं निर्णय या ठिकाणी त्वरित कळवायचा आहे. कॅलिस
खूपच सुरेख असा झेल निलेश. तर पहिला धक्का लागतोय करंजे संघाला इथे. मात्र पहिला धक्का लागल्यानंतर सत्यम माघारी जाणार आहे. धावफलकावरती 13 धावा असताना हा लागलेला धक्का, पहिला धक्का लागतोय बघा. पाच चेंडूचा खेळ संपलाय, शेवटचा चेंडू प्रगती पथावरती असेल. बघा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होतोय. विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बघा तिसऱ्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु बघा रणजित पवार अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. जर केडंबे संघ इथे मात्र टार्गेट ठेवावं लागेल रणजित पवार याच्या विरोधामध्ये, नियोजन प्लॅनिंग करावं लागेल, या फलंदाजाला लवकरात लवकर बाद करावं लागेल. चेंडू हवे तिथे, मात्र बघा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल. विकास आणि करंजा संघाच्या खात्यामध्ये आणखी 2 धावा अंकित होत आहेत. धावफलक 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलकावरती 15 धावा, विजयासाठी आव्हान ठेवलंय 31 धावांचं. म्हणजे उर्वरित 18 चेंडू 16 धावांची गरज आहे विजयासाठी. या ठिकाणी आपल्याला अरुण मर्डेकर या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह वर आपली मॅच पाहत आहेत आणि उत्कृष्ट नियोजन यासाठी त्यांनी आपल्याला 2001 रुपयाचं या ठिकाणी मानांकन दिलेलं आहे. अतिशय सुरेख असं नियोजन या मंडळाला दिलेल्यामुळे त्यांना त्यांचं आम्ही हार्दिक आभारी आहोत. तसेच त्यांचे 2 या ठिकाणी जाहिराती आहेत, त्या देखील या ठिकाणी त्यांनी वाजवण्यास आपल्या विनम्र अभिवादन केलेलं आहे. तर त्यांचं नक्कीच आपण पाहिलं की युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण जर आपण पाहिलं आणि त्याच्या माध्यमातून 123 प्रेक्षक आमच्या समवेत युट्यूबच्या माध्यमातून जुळलेत. पुन्हा एकदा मी त्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करेन या स्पर्धेच्या माध्यमातून जे घर बसल्याही मॅचचा आनंद घेत आहेत. तर फलंदाजी मार्क वरती सागर बॉल क्रिकेटचा सितारा रणजित पवार, मॅन फ्रॉम करंजे सागर भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे मनोज कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी यांच्यातर्फे हार्दिक असं स्वागत. त्यांचं स्वागत करतील माननीय रणजितजी धनावडे साहेब. निलेश तर चेंडू येऊ दिला, हलक्या हाताने ढकलला चेंडूला, क्षेत्ररक्षक थोडासा चुकला आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नसते. तर 2 धावा आणखी अंकित होत आहेत धावफलकावरती. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 17 कुठेतरी. ह्या चुका सुधाराव्या लागतील, याच्यावरती अंकुश ठेवावा लागेल. 17 चेंडू 14 धावांची गरज. इथे मात्र काय झालं बघा. यस, पंचांनी बोट उचललं, क्रीज सोडायला भाग पाडलं या खेळाडूला आणि बघा रणजित पवार माघारी जातोय. मोठा धक्का असणार आहे करंजे संघाला, मॅच बनवू शकते. नक्कीच निलेश, खूपच मोठा धक्का आहे, खूपच मोठा धक्का आहे. आणि आपण मागेच बोललेलो ते यष्टी रक्षक सागर भोसले यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत. नक्कीच आपण या ठिकाणी बोललो होतो मगाशी निलेश आपण विकेट किपर विषयी आणि ते साजेस होताना दिसतंय आपल्याला या ठिकाणी विकेट किपिंग किती महत्वाची असते आणि खूपच सुरेख असा यष्टीरक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि करंजी संघाचा अत्यंत महत्वाचा असा खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. तर तुझं काय म्हणणं असेल निलेश याच्यावर? तर नक्कीच, किरण हुकमाचं एका माघारी परतलाय आणि हुकमाचं पान माघारी परतलंय. हुकमाचं पान असं असतं की तुम्ही कोणत्याही चेंडूवरती हा खेळाडू षटकार मारण्याची ताकद ठेवत होता असा फलंदाज माघारी परतला. मी मॅचच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला रणजित पवारच्या विरोधामध्ये नियोजन प्लॅनिंग करावं लागेल, कारण हा खेळाडू मैदानावरती राहिला तर गोलंदाजाच्या नाकी नव आणू शकतो, कारण या खेळाडूचं तंत्र वेगळं आहे. तो फलंदाज माघारी परतला आणि कौतुक करेन यष्ट्यांच्या पाठीमागे सागर, मॅन फ्रॉम केडंबे, अतिशय चांगली महत्वाची भूमिका. चेंडू येऊ दिला, खेळण्याचा प्रयत्न फसला, परंतु यष्टी रक्षक देखील फसला. यस, पंचांचा निर्णय, एक डिक्लेअर स्वरूपाची धाव आणि महत्वाचा खेळाडू बघा माघारी परतला, कारण येणाऱ्या फलंदाजाला थोडस मशक्कत करावी लागू शकते, मेहनत घ्यावी लागू शकते, कारण मैदानावरती नौका येणार, सेट व्हावं लागणार. परंतु जेव्हा रणजित पवार बाद झाला तेव्हा मात्र आव्हान खूप कमी राहिलं होतं. त्याच्यामुळे आपण बघतोय की तितकीशी
जास्त मेहनत या दोन फलंदाजांना घ्यावी लागणार नाही तर मेहनत घ्यावी लागणार आहे या केडंबेच्या गोलंदाजांना. बघा फटका बसला, झेल होऊ शकते आणि बघा या ठिकाणी झेल सुटली. झेल होती निलेश भिल्लारे याची. बघा जर सातत्यानं तुम्ही जर धक्के देत गेला प्रतिस्पर्धी संघाला तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं की सातत्यानं धक्के खात राहिलं तर बॅकफूट वरती जातो. परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षण हा एक देखील महत्वाचा भाग क्रिकेटचा आहे आणि क्षेत्ररक्षकाची साथ त्या गोलंदाजाला लाभली तर गोलंदाजाचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढतो. परंतु क्षेत्ररक्षकाची साथ या गोलंदाजाला लाभणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाज विजय आता मात्र बघा डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होणार धाव फलकावरती आणखी एक धावांकित होणार. तर विजय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत होतो. चांगली गोलंदाजी पाहिलाय मी इथे. पेस कमी आहे, पेस कमी जरी असली तरी टप्पा अप्रतिम आहे. या टप्प्यावरती आपण बघितलं की रणजित पवारला याने फसवलं, आता देखील निलेश भिल्लारे देखील फसवलं होतं परंतु त्या ठिकाणी झेल सुटली. अन्यथा या खेळाडूच्या नावावरती दोन. हवेत लॉफ केलाय, टायमिंग जुळलं परंतु कुठेतरी लेट स्टार्ट या खेळाडूने घेतली. अन्यथा हा देखील फलंदाज धावचित झाला असता कारण तुम्ही जेव्हा चेंडू तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही चित्त्याच्या चपळाईने त्याच्यावरती अटॅक करता तर अतिशय एक चांगला झेल पाहायला मिळतो. परंतु आपण बघितलं की थोडीशी लेट स्टार्ट घेतली. धाव फलक्यावरती मला जायचंय. 21 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन षटकांचा खेळ संपला. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 10 धावा. 21 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 10 धावा. 31 विन आहे ना. 12 चेंडू 10. हॅलो, 12 चेंडूंमध्ये या ठिकाणी 10 धावांची गरज आहे बीसीसी करंजे संघाला जिंकण्याकरिता. त्यानंतर संदीप याचा जरा हे करून द्या ना, उघडून दे. निलेश आपल्याला याच्या पुढचे जे आहेत मी मराठी चषक यांचं हे करायचं जरा पुढच्या इथे पुढचा सामना पुढची. तर व्हाईट बॉल पंचांचा इशारा. तर मित्रांनो वळूया आपण. यानंतर येत्या 8 आणि 10 फेब्रुवारीला एक टुर्नामेंट खेळली जाणार आहे मी मराठी चषक 2019 पर्व. श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले पुरस्कृत मी मराठी चषक आहे तुमच्या भेटीला. ही देखील क्रिकेटची मेजवानी एक डिक्लेअर स्वरूपाची धाव. मिसळीत भेळ तर हम खस खाऊ महालक्ष्मी रिटकवली शेव चिवड्याचा नगनय करायचा भाऊ. या ठिकाणी हॅलो 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 या ठिकाणी आपण आता जी ऍड ऐकली ती महालक्ष्मी चिवडा रिटकवली. उंच गेलेला असा चेंडू पाहूया काय होतोय ते. आणि नो मॅन्स लँड यावर दोन धावा तर घेतलेल्या आहेत आणि या दोन धावांच्या बरोबरच धावसंख्या 24. आणि आता आपण जी जाहिरात ऐकली ती रिटकवली महालक्ष्मी चिवडा स्वादिष्ट असा चिवडा खायला मिळतो. अरुण मर्डेकर हे आपले युट्यूब लाईव्ह च्या स्वरूपात त्यांनी 2001 आमच्या नियोजनासाठी दिलेले आहेत. उंच गेलेला पुन्हा एकदा चेंडू पाहूया काय होत आहे ते. आणि झेल या ठिकाणी सुटलेला आहे. यावर चोरट्या दोन धावा देखील घेतलेल्या आहेत आणि या दोन धावांबरोबरच धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 27. मॅच सध्या बीसीसी करंजेच्या बाजूनी झुकत असल्यासारखं दिसतंय असं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा समोरून मारा करेल तो सागर. सागर याचा पुढील चेंडू आणि अतिशय सुरेख असा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. व्हाईट बॉलचा इशारा पण येतोय पंचांकडून. विजय धनावडे पंच एका धावेची भर. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 28. किती पाहिजे
खूपच उंच गेलेला चेंडू, पाहूया काय होतंय ते आणि हा षटकार. कम ऑन डीजे. महालक्ष्मी कौली स्पेशल शेव चिवडा आपल्या सगळ्यांसाठी. नाश्त्याला खाऊ, जेवणात घेऊ, मिसळीत भेळ तर हम खस खाऊ. महालक्ष्मी रेट कौली शेव चिवडा.